डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते समता परिवार रस्ते काँक्रीटीकरणाचा शुभारंभ माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी लोकवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 4 माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते समता परिवार रस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, माजी सभागृहनेते संजय कोळी, राजाभाऊ काकडे, अजित गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. दरम्यान माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्याचा शुभारंभ करण्यात आला, तर डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते काँक्रीटीकरण फलकाचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि विकास काम करून दाखवण्याचं काम प्रत्येक भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्याच्या मार्फत या ठिकाणी झालेलं आहे. यापुढेही असंच चालू राहणार आणि आमचे नेते आमदार विजय देशमुख मालक यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात विविध विकास कामं अजून होणार आहेत. याच उद्देशाने मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या काळात जे इलेक्शन आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असंच राहावं. या उद्घाटन समारंभ प्रसंगी माजी पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव, मेजर वडावराव, अशोक कांबळे, संजय खुडे, दत्ता कसबे, सनी बसवेश्वर, विमल होळे, सुमन रोकडे, साक्षी वडावराव, सारिका वडावराव, मीना सातपुते, सुरेखा कसबे, सुजाता कांबळे, सुमित्रा केरू जाधव, अमोल वाघमारे, संदीप वडावराव, अभिषेक सातपुते, बापू कसबे, चंद्रकांत सुरवसे, सत्यजित वडावराव, विनोद जाधव, सुयश गायकवाड, रोशन वाघमारे, अभिषेक डोळसे, वैभव कांबळे, दियश सावंत, राष्ट्रपाल बनसोडे आदींची उपस्थिती होती.